नमस्कार, विजयविस्तारच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. मी राणी गजभिये. तर बघूया सविस्तर मराठी बुलेटिन. आदिवासी आणि नक्षलग्रस्त देवरीत राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत 16 जिल्ह्यातील हजारो धावपटू सहभागी झाले होते. देवरीसारख्या दुर्गम भागात राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करणे हा सर्वांसाठी कौतुकाचा विषय होता. मागील 13 वर्षापासून येथे दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेतूनच आदिवासी मुलींनी मुंबईपर्यंत मजला मारीत यश संपादन केलं आहे. देवरी येथे मागील 13 वर्षापासून घेण्यात येणारी मॅरेथॉन स्पर्धा ही साधी सुधी नव्हे. या स्पर्धेचा इतिहासही मोठा आहे. देवरी येथील ताणबा रामाजी देशमुख यांना शालेय जीवनापासूनच धावण्याची आवड होती. त्यामुळे ते एका मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर ग्रामीण भागात त्यांनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करायला सुरुवात केली. तालुका स्तर ते आता राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यांच्या या आयोजनामुळे देवरीसारख्या अतिमागास आदिवासी नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थिनींमध्ये मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याची गोडी निर्माण झाली. आता आदिवासी विद्यार्थ्यांनीही जिल्हा स्तरापासून राज्यस्तरावर होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले आहेत. ताणबा रामाजी देशमुख, मी शालेय जीवनामध्ये मॅरेथॉन धावायला गेलो होतो आणि तिथूनच मिळालेल्या प्रेरणेमुळे मी ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्या ठिकाणी अशी स्पर्धा आयोजित करावी असं मला वाटलंय. आणि ती मी माझ्या सहकाऱ्यांच्या सहयोगाने आम्ही ही स्पर्धा 12 वर्षाच्या पूर्वी आयोजित करणं सुरू केलंय. लहानसं स्तर होतं, गावस्तरापासून जिल्हास्तर, जिल्हास्तरावरून विभागीय स्तर आणि आज राज्यस्तरापर्यंत ही स्पर्धा पोहोचून गेली आहे. देवरी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी आणि पुरुष महिला हे पूर्ण महाराष्ट्रामधून आलेले होते. वाशिम, उस्मानाबाद, नांदेड, नाशिक इथपासून तर या ठिकाणी अतिमागास भागामध्ये मॅरेथॉन स्पर्धेमध्ये उपस्थिती होती. या स्पर्धेमधील पहिला क्रमांक नागपूर, दुसरा क्रमांक नागपूर, तिसरा क्रमांक भंडारा, चौथा क्रमांक गोंदिया हे 21 किलोमीटर महिलामध्ये मिळालं आहे आणि 21 किलोमीटर पुरुषामध्ये. विशेष म्हणजे साकोली या मागास भागामधून सुद्धा पहिला क्रमांक पटकविलेला आहे. तसेच दुसरा क्रमांक सुद्धा गोंदिया जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे आणि तिसरा क्रमांक नागपूर जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे. 10 किलोमीटरच्या गटामध्ये मुलांच्या गटामध्ये गडचिरोलीसारख्या आदिवासी भागामधून आलेला विद्यार्थी चमकलेला आहे. तसेच द्वितीय क्रमांकावर भंडारा जिल्हा, तृतीय क्रमांकावर वाशिम जिल्हा राहिलेला आहे. 10 किलोमीटर मुलींच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर नागपूर, द्वितीय क्रमांकावर गोंदिया जिल्हा आणि तृतीय क्रमांकावर भंडारा जिल्हा राहिलेला आहे. अशा प्रकारे ही स्पर्धा या ठिकाणी पार पाडलेली आहे. या स्पर्धेमध्ये या स्पर्धेला महत्त्वाचं सहकार्य मिळालं ते आदरणीय आमदार, या चित्राचे देवरी आमगाव विधानसभा चित्राचे आमदार माननीय सहस्रामजी कोरोटे यांचा लाभलेला आहे की ज्यांनी या स्पर्धेला प्रायोजकत्व प्राप्त करून दिलं आणि आदिवासी विभागातील मुलांना आपलं विकास करण्यासाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली. त्यांचं मॅरेथॉन समिती देवरीतर्फे आम्ही हार्दिक आभार मानतो. सरबजीत सिंग भाटिया शंकी, ये जो कार्यक्रम चल रहा है आमदार चषक का, ये पिछले 11 साल से चल रहा है, मगर इस बार हमारे कांग्रेस के नए आमदार शेषराम जी करोटे, इनके तरफ से कुछ ज़्यादा योगदान रहा है. इन्होंने हर चीज़ को अपने दायरे में रखा है और हर चीज़ का इन्होंने वॉच किया है और इन्होंने स्पेशल बोला था कि पूरा प्रोग्राम अच्छा होना चाहिए और काफ़ी सारे पार्टिसिपेट यहाँ पर आए हैं, बाहर से, पूरे गोंदिया जिले से, पूरे महाराष्ट्र से आए हुए हैं. और इसमें इस साल स्पेशल ये हुआ है क्या, स्टार्टिंग में जुम्बा हुई है, जुम्बा डांस जो बोलते हैं, वार्म अप बोलते हैं, वो आए थे छत्तीसगढ़ रायपुर से स्पेशल, उनका जुम्बा हुआ है और बहुत सारे पार्टिसिपेंट ने जुम्बा किया है और ये विशेष रहा है इस बार. और आमदार साहब का बहुत बहुत शुक्रिया है जो उन्होंने ये पूरे प्रोग्राम को सुबह 6 बजे से लेकर अभी दोपहर के 1 बजे तक अपना समय दिया है और हर चीज़ विशेष कराई है उन्होंने. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याची काय बांधता येईल कोण जाणे, पण क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. या सुविचाराप्रमाणे या मॅरेथॉन स्पर्धेतून अनेक नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थिनींचे भविष्य बनले आहे. आता त्या देशातील ऑलिम्पिक मध्ये खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगत आहे. गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आताचे पोलीस महासंचालक हरीश बैजल
यांच्या प्रेरणेने जिल्ह्यात मॅरेथॉन स्पर्धेला नवी दिशा मिळाली. त्यांनी आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुण हिरून त्यांना नाशिकमध्ये खास प्रशिक्षण दिले. ते त्यावर थांबले नाही तर त्यांना मुंबई टाटा मॅरेथॉन मध्ये सहभागी करून वर्षा पंधरे ही विद्यार्थिनी राज्यातून तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती. ती आता देशासाठी खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहे. माझे पूर्ण नाव वर्षा जोनलाल पंधरे. मी राहणारी कोसंबतरा. मी सांगण्याच्या बद्दल की पहिल्यांदा आमची एस पी सर हरीश बैजल गोंदियामध्ये गांधीजी जयंती मॅरेथॉन घेण्यात आला त्यामध्ये मी फर्स्ट आली आणि चांगले टायमिंग काढल्याबद्दल एस पी सर हरीश बैजल हे आम्हाला नाशिकला ट्रेनिंगला पाठवले. मग तिथून टाटा मुंबई मॅरेथॉनला आम्ही पार्टिसिपेट करून तिथं आदल्या वर्षी मी 8 नंबरवर आली होती. ह्यावर्षी पण आमचे हरीश बैजल सर आमचे ते फॉर्म ऑनलाईन केले आणि आम्ही ते पार्टिसिपेट केलं तिथं मी 3 क्रमांकावर आली. मॅरेथॉनमुळे आम्हाला खूप खूप फायदा झाला आहे आणि पुढे पण आम्ही नक्कीच चांगला टायमिंग काढून देशाचे नाव उज्ज्वल करू. हा राष्ट्रीय मतदान दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेले आहे. आमचा हा संपूर्ण भाग हा मागासलेला भाग आहे, आदिवासी भाग आहे आणि ह्या भागामध्ये जे आमचे मुलं आहे शारीरिकदृष्ट्या चांगले आहे आणि त्यांना पुढं वाव मिळावी, त्यांना आपण पुढं नेण्यासाठी एक प्रोत्साहन द्यावं म्हणून इथं ही हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येतो मागील 12 वर्षापासून. आणि हे स्पर्धा आयोजन करण्यामागं टी के देशमुख सर यांची अशी मोलाची भूमिका आणि त्यांचे सर्व सहकारी हे घेत असतात. ह्यावर्षीसुद्धा मी आणि माझे सर्व सहकारी मिळून ह्या स्पर्धेला पुढे नेण्यासाठी सर्वांनी मदत केली. नक्कीचपणे बऱ्याच ठिकाणातून लोक इथं स्पर्धक आले, मुंबई, अमरावती, नाशिक, काही नागपूरचे, भंडाऱ्याचे आणि गोंदिया जिल्ह्यातील अनेक खेळाडू ह्या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला आणि भाग घेणाऱ्या खेळाडूमध्ये विशेषतः महिलांचा सुद्धा मोठा पुढाकार राहिला आणि त्यामुळे ह्या आपल्या माझ्या मतदारसंघाचं नाव पुढं नेण्यासाठी ह्या स्पर्धकांच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम आहे आणि पुढे भविष्यामध्ये ह्या मतदारसंघामधून आणि इथं होत असलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमधून जे आमचे खेळाडू पुढे जाणार आहे त्यांना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय ह्या खेळामध्ये जे काही मदत लागेल माझ्याकडून आणि सरकारकडून नक्कीचपणे आम्ही पुरवण्याचं ते काम करणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच मॅरेथॉन स्पर्धेमधून वर्षा पंधरे नावाची मुलगी आमच्या ह्या अतिदुर्गम भागामधून सालेकशा तालुक्यातून कोसंबतरा ह्या गावातून ती मुलगी मुंबई इथं मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 3 क्रमांकावर आली आणि तिनं आमच्या ह्या संपूर्ण भागाच्या ह्या जिल्ह्याला गौरवान्वित केलं. तिचंसुद्धा आम्ही मनापासून मी अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देतो. आदिवासी भागातील या मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील धावपटू सहभागी होत असतात. देवरी तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून आता त्यांना गरज आहे तर ती योग्य दिशा देण्याची. V24 तास करिता शाहिद पठाण, गोंदिया. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांनी आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य ग्रामस्थांचे प्रश्न निकाली निघावेत म्हणून महसूल विभागाअंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जनता दरबार आयोजित केला होता. धामणगाव रेल्वे चांदूर या तालुक्यात सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत सामान्य माणसाच्या तब्बल 3000 वर तक्रारी प्राप्त झाल्या. जिल्हा प्रशासनाच्या लेखी सूचनेनंतर नांदगाव खंडेश्वर येथील ITI कॉलेजमध्ये महाराजस्व अभियान अंतर्गत आमदार प्रतापदादा अडसड यांनी जनता दरबार घेतला. सकाळी 10 वाजतापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 1800 तक्रारी ग्रामस्थांनी नोंदविल्या. त्यानंतर येथे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक आमदार प्रतापदादा अडसड यांनी आढावा बैठक घेतली. यात ग्रामीण भागाचा सर्वाधिक घरकुल विषयी महत्वाचा मुद्दा असलेला तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचा एकही अधिकारी उपस्थित होता. या कार्यालयाशी निगडीत असलेले अधिकारी भावसार हे क्रीडा सामान्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. याविषयी आमदार प्रतापदादा अडसड यांनी नाराजी व्यक्त केली. नांदगाव खंडेश्वर बाजार समितीचे सचिव आढावा सभेला उपस्थित नव्हते. तसेच या जनता दरबाराला प्रत्येक अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आदेशाचे पत्र तहसीलदार भोसले यांनी देऊनही
काही विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनुपस्थिती दर्शविली. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक हजर नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना आला. जिल्ह्यातील आमदार हे आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व प्रशासकीय यंत्रणा यावी म्हणून महाराजस्व अभियान घेतात. या बैठकीला अधिकारी जर उपस्थित नसेल तर सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कसे सुटेल. त्यामुळे नांदगाव खंडेश्वर येथील महाराजस्व अभियानात अनुपस्थित अधिकारी कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यावेळी आमदार प्रतापदादा अडसड यांनी आपले मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. नमस्कार, मी सचिन बलाके बोरी. आज या ठिकाणी जो प्रतापदादाच्या माध्यमातून जो कार्यक्रम केलेला आहे हा एकदम अतिउत्कृष्ट कार्यक्रम आहे. आजपर्यंत या ठिकाणी असा कार्यक्रम झालेला नाही. तरी प्रतापदादांनी जो आज प्रयोग केलेला आहे आमच्या कास्तकाराच्या दृष्टिकोनातून अतिउत्तम हा कार्यक्रम आहे. असाच कार्यक्रम प्रतापदादांनी दरवर्षी या ठिकाणी राबवावा. आमच्या समस्या या ठिकाणीच बरंचसं निवारण या ठिकाणी सगळे कर्मचारी या ठिकाणी हजर आहेत आणि होत आहेत. असंच दरवर्षी करत राहावं ही माझी नम्र. जय श्रीराम. आज जो जनता दरबार झालेला आहे आमचे लाडके आमदार धामणगाव मतदारसंघाचे प्रतापदादा अडसूळ, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज जनता दरबार म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या जनतेच्या काही समस्या असेल आणि सर्व काही सदन असतात असं नसतात, गोरगरिबांचे काही प्रश्न असतात, त्याच्यामुळे आज आपण इथे येऊन आपल्या प्रश्नांचं निवारण झालेलं आहे आणि आपले काही अडीअडचणी असेल त्या त्यांनी शांततेने ऐकून घेतल्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांना आणि जे अधिकारी वर्ग आहेत त्यांना सुद्धा बोलवून इथे सर्व मतदारसंघाच्या मतदारसंघातील सर्व जनतेचे प्रश्न त्यांनी ऐकले आणि निरासन सुद्धा झाले आणि शांततेने सर्व प्रश्न ते सोडवत आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. जर असेच आमदार प्रत्येक मतदारसंघामध्ये जर लाभले तर खरोखर हा जनता दरबार घेण्याची गरज कधी लाभणार नाही. आणि येथील होता मतदान केंद्रीय अधिकारी जे BLO असतात ते BLO मुख्याध्यापक आणि शिक्षक ही खूप मोठी शोकांतिका आहे. जर आपण शिक्षक लोकांना BLOचं जर काम देत असेल तर विद्यार्थ्यांवर फार दुर्लक्ष होते आणि आपण म्हणतो की भावी पिढी कशातून होईल. आणि सप्टेंबर 2018 पासून BLOचे काम शिक्षक लोक करत आहेत, त्याच्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. आणि असंच जर आपण करत राहू तर खरोखर विद्यार्थ्यांचे हे फार मोठे नुकसान होणार आहे. याच्यासाठी मी माझ्या प्रश्नाचं निवारण करायसाठी इथे आले होते, कारण की मी पण एक लोकप्रतिनिधी होते, माझी सरपंच आणि माझे काचं निवारण झालं. पाहूया हे प्रश्न कितपर्यंत सोडवले जातील. आणि धन्यवाद प्रताप दादा. आज नांदगाव खंडेश्वर तालुक्याकरिता राजस्व अभियानांतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्यांच्या तक्रारी या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, अनेक महिन्यापासून प्रलंबित आहे, किंवा त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्याकरता त्यांच्या जे काही वैयक्तिक लाभाच्या विषय असतील त्यांच्या संदर्भात किंवा सार्वजनिक बाबींसाठी अनेक अडचणी येतात आणि त्या प्रलंबित राहतात, त्यामुळं त्या सगळ्या अडचणी सोडवण्याकरता आज या माध्यमातून समाधान शिबिराचं जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं आहे. आणि धामणगाव, चांदूर या दोन्ही ठिकाणी याचं आयोजन व्यवस्थित आणि शांततेत समाधानपूर्वक पार पडलं. अनेक नागरिकांच्या समस्या तात्काळ जागेवरही त्या ठिकाणी सोडवण्यात आल्या ज्या शक्य आहेत त्या, आणि बाकीच्या 15-20 दिवसात सोडवण्यात येणार आहे. त्याच पद्धतीनं आज नांदगावलासुद्धा या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं आणि यामध्ये लोकांचा सध्या उत्स्फूर्त प्रतिसादही आहे आणि अत्यंत शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीनं सगळ्यांचं सहकार्य मिळत आहे. या माध्यमातून सगळ्या नागरिकांच्या समस्या निश्चितच सोडवल्या जातील असा मला विश्वास आहे आणि त्या पद्धतीने प्रशासनालाही सूचना आम्ही देणार आहोत. धन्यवाद. V24 करिता राजेंद्र वाटाणे, अमरावती. महाराष्ट्रात गुटखा, सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे. अनेक वाहनातून गुटख्याची तस्करी होत आहे. गुटखा बंदी कायद्याला अजून कडक करण्याच्या दृष्टीने आता जर एखादा वाहन गुटखा वाहून नेत असताना पकडला गेला तर त्या वाहन आणि चालकाचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यासाठी लवकरच नवीन कायदा अंमलात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी 25 जानेवारीला बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. एक गोष्ट सांगायची म्हणजे मागच्या 5 वर्षात फक्त 3 वाहनांवर कारवाई झाली, फक्त 3 वाहनांवर. आम्ही आता असं अमेंडमेंट करून राहिलो की गुटखा वाहून जाणारे मग ऑटो असो, ट्रक असो, टेम्पो असो,
कोणतंही वाहन असो, भुटका वाहून जाणारा हे काही वाहन असेल, ते वाहन भुटका वाहून जाताना नेत असताना जर पकडलं गेलं तर त्या वाहन चालकाचा परवाना हा कायमस्वरूपी निलंबित करायचा आणि ती गाडी सुद्धा कायमस्वरूपी त्याचा वाहन परवाना तो सुद्धा निलंबित करायचा कायमस्वरूपी. साहेब तो निर्णय आम्ही घेऊ. मुख्यमंत्री जिल्ह्यापासून बंदी निर्णय मागे घेता येत नाही. कायदा केलेला काय की ते हुटका बंदी केली पण शासनाचा महसूल उडा लागला आणि ग्राहकांना दुप्पट तिप्पट पैसे देऊन खावा लागला. खूप नुकसान आहे. हुटका बंदी मागे घेण्याचा काही प्रश्नच नाही आणि ते पाप माझ्या हातून तरी होणार नाही. दुबलेला महसूल 50 कोटी अजून कसा करायचा याची आम्ही आता काल परवाच्या माझ्या बैठकीमध्ये चर्चा. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी गोंदियातील गोंदिया पब्लिक शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी हळदी कुंकू आणि वाणाचे कार्यक्रम तसेच सोळा श्रृंगार असा अनोखा आगळावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे मुख्य उद्देश म्हणजे पालकांमध्ये पर्यावरणाबद्दल विशेष जनजागृती करण्याची होती. हिरवडीचे वाण सौभाग्याची क्षण असा या कार्यक्रमाचा विषय होता. यावेळी सोळा श्रृंगार करून आलेल्या पालकांची सखी श्रृंगार स्पर्धा घेण्यात आली. तसेच सोळा या श्रृंगाराबद्दल प्रश्न विचारत महत्वही विचारण्यात आले. तसेच उत्कृष्ट सखींना प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले. पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्याची तसेच तिला हिरवे ठेवण्यासाठी आणि आपली वसुंधरा स्वच्छ, हिरवळ, पाण्याची बचत, विजेची बचत, झाडे लावा, झाडे जगवा, वसुंधरा मुक्त करा अशी सुंदर सजावट करून सखींना वाणाच्या रूपात वृक्ष तसेच शिक्षकांना कापडी पिशव्यांचे वाण देण्यात आले. प्राचार्य तळरेजा यांनी वाणाच्या स्वरूपात जी वृक्ष दिली आहेत त्या वृक्षांचे रोपण सख्या करतील आणि आपल्या वसुंधरेला हिरवीगार करतील असे सांगितले. तर विभाग प्रमुख ज्योती जगदाळे यांनी पर्यावरण संरक्षण ही एक काळाची गरज आहे, त्यासाठी सजावटीपासून तर वाणापर्यंत निसर्ग हिरवळ कसे करता येईल असा आमचा प्रयत्न आहे. ह्या काळामध्ये आपला कुठंतरी हिंदू जो कल्चर आहे आणि संस्कृती आहे हे लुप्त होत चालली आहे आणि आज गोंदिया पब्लिक शाळेमध्ये जो हा सोळा श्रृंगार कॉम्पिटिशनचा जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे हा खूप अतिसुंदर प्रोग्राम आहे. त्याची जी संस्कृती आहे, जे ट्रेडिशनल आपलं वेशभूषा आहे ते वेस्टर्नकडे आपल्या भारतातले लोक वळत आहेत, पण ही एक आपल्या शाळेतून जो मुलांना ज्ञान दिला जातो शिक्षणाचा, अभ्यासाचा, त्यांच्या येणाऱ्या भविष्यासाठी जी तळमळ असते शाळेच्या शिक्षकांकडून आणि शाळेकडून, तीही आपल्या भारताची संस्कृती कसं राखण्यात येईल आणि जोपासलं जाईल हे ह्या कार्यक्रमातून मला दिसून आलं. सोळा श्रृंगार ह्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही केस रचनेपासून तर पायाच्या श्रृंगारापर्यंत सगळं पाहण्यात आलं. त्याच्यामध्ये वेशभूषा, सोळा श्रृंगारामध्ये जे 16 आपले श्रृंगार आहेत ते बरोबर आहेत की नाही, जे कॉम्पिटिटर होते त्यांचा IQ टेस्ट, तो स्ट्रक्चर आहे, बॉडी स्ट्रक्चर आणि वेशभूषा, श्रृंगार, त्यांचं बोलण्याचं जो बॉडी लँग्वेज म्हणतो आपण ती पण इथं पाहून हे सगळं निर्णय देण्यात आलं. फर्स्ट, सेकंड, थर्ड प्रतियोगिता जी घेतली त्याच्यामध्ये मला सहभागी होता आलं आणि सोळा श्रृंगारचं महत्त्व पण जे गोंदिया पब्लिक स्कूल कळवत आहे हे मला म्हणजे चांगलं वाटलं. हळदी कुंकवाचं प्रोग्राम झालं त्याच्यामध्ये आम्हाला वाणामध्ये झाड दिलेलं आहे की ते झाड आम्ही घरी लावू आणि त्याची नेहमी आठवण राखू की आम्ही त्या प्रोग्रामला गेलो आणि आम्हाला वाणामध्ये झाड भेटलं आणि झाड आम्ही ते लावलो आणि ते जेवढं जेवढं मोठं होईल तेवढं तेवढं आम्हाला म्हणजे असं वाटेल की नाही प्रतियोगिता झाली होती ती आठवण राहील. लोक तयार होते हैं लेकिन इतना तयार नहीं होते. आज गोंदिया पब्लिक स्कूल की कॉम्पिटिशन थी इसलिए हम इतना अच्छे से तैयार हुए और उसमें पहली बार ऐसा प्रोग्राम हुआ है जो बहुत अच्छा लगा. चलो हमको भी तैयार होने का मौका मिल रहा है. संकल्पना सुचली की आपण सगळ्यांसाठी आपल्या पालकांसाठी शक्यतोवर ते बाहेर निघत नाही पण या माध्यमातून कमीत कमी आपल्याकडे येतील आहे आणि त्यांचं एक सोळा श्रृंगारचा कार्यक्रम आणि त्याच अंतर्गत वाणाचा कार्यक्रम आम्ही त्यांच्यासाठी आयोजित केलेला आहे. वाणाच्या स्वरूपात आम्ही त्यांना वृक्षे,
वाण दिलेली आहे आणि या वृक्षांचे दिलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यास त्यांना सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे आमच्या सख्या आमचे पाल्य इतके सुंदर तयार होऊन आलेले आहेत, अप्रतिम. त्यांची आम्ही स्पर्धा ठेवलेली आहे. आमच्याकडे आलेल्या मॅडम त्यांनी त्यांची पाहणी केली आणि प्रथम द्वितीय क्रमांक त्यांना गौरवित करण्यात आलेले आहे. आमचं नेहमीचंच एक कोल्हापूर शाळेचा एक वाटा असतो की जास्तीत जास्त पालकांना मुलांसोबतच बाहेर आणणे, त्यांची प्रतिभा, त्यांचे गुण, त्यांची कलावंती पुढे आणून त्यांना पुढचं स्टेज द्यावा ही गोंदिया पब्लिक शाळेने नेहमीच इच्छा ठेवलेली आहे. आणि सणासुदीला तोरण लावते आंब्याची, सणासुदीला तोरण लावते आंब्याची, गुढी पाडव्याला गुढी उभारली फांदी कुजिते कडून लिंबाची, होळीला झोळी भरते सतुणांची, वटपौर्णिमेला झोळी कोटी भरुणी गव्हाची, शशिकांत राव संगे स्वप्न पाहते सुंदर हिरव्या भरलेल्या बेलींची. वा 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 वा. मी 24 तास करिता शाहिद पठाण, गोंदिया. राज्य सरकारच्या वतीने 10 रुपयात शिवथाळी हा उपक्रम राज्यात कालपासून सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात गोंदियात देखील करण्यात आली आहे. शहरात एका ठिकाणी हा उपक्रम आजपासून सुरू झाला आहे. गोरगरीब आणि गरजू नागरिकांना 10 रुपयात शिवथाळी देण्यात आलेली आहे. गोंदियाचे पालकमंत्री, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील आंबेडकर चौकातील पाठक कॅन्टीन मध्ये शिवथाळीचा ठेका देण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख आणि आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी कादंबरी बळकवडे यांच्या हस्ते या शिवथाळीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे कौतुक पालकमंत्री अनिल देशमुख यांनी केले असून खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेला शिवथाळी उपक्रमाचा फायदा होईल असं म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आता शिव भोजन थाली गोंदिया जिल्ह्यामध्ये आज चालू झालेली आहे आणि याच्यामध्ये 10 रुपयात थालीच्या निमित्ताने या ठिकाणी मिळणार आहे. आणि ही जी जागा इथे निवडलेली आहे अतिशय चांगली जागा आहे. आजबाजूला दोन्ही हॉस्पिटल आहेत, प्रशासकीय कार्यालय, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे वर्दळ असते आणि त्याचा फायदा चांगल्या पद्धतीनं या योजनेला चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळेल अशी माझा 100% आशा आहे. आमचे आमदार साहेब या मतदारसंघामध्ये याची सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे लोक या योजनेचा चांगल्या पद्धतीने फायदा घेतील अशी आशा मी आशा व्यक्त करतो. आज महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमाने निश्चित रूपानं गरीब व्यक्तींकरता फक्त 10 रुपयामध्ये त्यांना पूर्ण जेवण मिळणार आहे ही फार आपण सर्वांकरता आनंदाची बाब आहे. आणि गोंदियाच्या एकदम चांगल्या ठिकाणी म्हणजे आजूबाजू सर्व ऑफिसेस आहेत आणि या मोक्याच्या ठिकाणी ही म्हणजे भोजनालय उघडण्यात आलेलं आहे आणि याचा फायदा निश्चित रूपानं जे गरीब व्यक्ती आपल्या कामाकरता शासनाच्या कामाकरता येत असतात त्या सर्वांना याचा फायदा मिळेल मला पूर्ण विश्वास आहे. 24 तास करिता शाहिद पठाण, गोंदिया. अल्पसंख्याक विकास आणि कौशल्य विकास मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी रविवारी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसर येथे शिवभोजन योजनेचे फित कापून शुभारंभ केला. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, सुरेश वरपुटकर, डॉक्टर राहुल पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी BP पृथ्वीराज आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री मलिक यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. शिवभोजन योजनेमुळे 10 रुपयात मिळणाऱ्या पौष्टिक जेवणाचा गरीब जनतेला नक्कीच फायदा होईल असे मत व्यक्त केले. 24 तास करिता LR कदम, परभणी. मराठी बुलेटिन मध्ये वेळ झाली ते थांबण्याची, तर आपण बघत रहा 24 तास. नमस्कार.